बदलापूरमधील माजी नगरसेवक किरण भोईर यांनी अनोखं रक्षाबंधन साजरा केलं. भगिनींना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. किरण भोईर यांच्या माध्यमातून शहरातील ग्रामीण रुग्णालयासह इतर खासगी रुग्णालयात रक्षाबंधन साजरा करण्यात आलं. तसंच आपल्या प्रभागातील तरुणींकडून किरण भोईर यांनी राखी बांधून घेत त्यांना शुभेच्छा आणि भेटवस्तू दिली. प्रभागातील जवळपास 100 अधिक तरुणींनी किरण भोईर यांना राखी बांधली, तर शहरातल्या जवळपास 200 रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून किरण भोईर यांनी राखी बांधून घेत रक्षाबंधन साजरं केलं. यामध्ये ग्रामीण रुग्णालयात त्यांचं विशेष स्वागतही करण्यात आलं. किरण भोईर यांच्या या उपक्रमाचं बदलापूर शहरातील भगिनींनी कौतुक केलं. एक मला आणि रक्षाबंधनाचा प्रोग्राम आमच्या इथं सरांनी केला. आमच्या सर्व डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ आणि क्लास 4 कर्मचारी सगळ्यांना, महिला सगळ्या वर्गातील आज उपस्थित होत्या आणि सर्वजणांनी रक्षाबंधनाचा कार्यक्रमाचा आनंद घेतलेला आहे. आणि सरांकडनं आम्हाला म्हणजे मदत मिळते वारंवार आणि अडीअडचणीच्या प्रसंगी सर आम्हाला भावासारखे धावून येतात, म्हणून आम्ही सर्वांनी त्यांना राखी बांधलेल्या आहेत. आणि जो आमचा उद्देश आहे पुढचा की त्यांना हक्काने एक भावासारखं आम्हाला जे लागेल मदत ते आम्ही मागणार आहोत. खरं तर जन्माला आलेल्या मुलीचं आपण स्वागत करतो. ही एक मनामध्ये एक वेगळी भावना आहे की मुलीचा जन्म झाला आणि तिच्या जन्माचं स्वागत करावं. ही प्रेरणा मिळाली आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या माता, ज्या राजमाता जिजामाता, यांच्याकडनं आपण प्रेरणा घेऊन हे काम करतोय. परंतु तुम्ही एक प्रश्न विचारला की शहरामध्ये सध्या एक वेगळं वातावरण आहे. अतिशय दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे, ज्या माणुसकीला काळीमा फासणारी अशी ही घटना या ठिकाणी घडलेली आहे. अवघ्या 4 चिमुकलीवर जो अत्याचार झाला याचं समर्थन कोणच करणार नाही. ही वृत्ती खेचली पाहिजे. खरं तर त्या माणसाला खेचून काही होणार नाही, ही वृत्ती या ठिकाणी खेचली पाहिजे, जेणेकरून असे प्रसंग भविष्यात होणार नाही. मला वाटतं की काही वर्षापूर्वी दिल्लीला एक मोठा प्रसंग घडला होता, निर्भया प्रकरण. आरोपीला फाशी झाली, पण त्याच्यातून ह्या घटना या ठिकाणी थांबल्यात का? बिलकुल नाही थांबल्यात. मग यासाठी काय उपाययोजना केली पाहिजे, काय पावलं उचलली पाहिजेत, याचा खऱ्या अर्थाने विचार केला पाहिजे. खरं तर मुलांना घरातूनच असं शिक्षण मिळालं पाहिजे की प्रत्येक स्त्री ही आपली बहीण आहे, आपली माता आहे, हे त्यांच्या मनामध्ये त्यांच्या भावना ह्या मनामध्ये रुजवल्या गेल्या पाहिजे, तरच समाज कुठेतरी चांगल्या दिशेने जाऊ शकतो. नक्कीच त्या आरोपीला शिक्षा होणारच, यामध्ये दुमत नाही आहे. परंतु आज या ठिकाणी आम्ही शहरामध्ये काम करत असताना, वैद्यकीय क्षेत्र असेल किंवा इतर सामाजिक क्षेत्रात आपण जेव्हा काम करतो, प्रत्येक ठिकाणी महिलेचा हा आदर आणि सन्मान झालाच पाहिजे. या भावनेने रक्षाबंधनाचा हा एक पवित्र सण आहे, एक पवित्र एक नातं आहे, हे आम्ही या ठिकाणी जोपासण्याचं कार्य या ठिकाणी करतोय. एक आनंद आहे, परंतु एक दुःख देखील आहे. आज या अशा घटना घडतात, एक डोळ्यामध्ये आपला अश्रू आहे आणि एक डोळ्यामध्ये एक हसू देखील आहे. आणि आम्ही सर्वच या ठिकाणी मंडळी असतील काम करताना अशा घटना या पुढे होणार नाही याचा देखील विचार केला जाईल आणि याबद्दल पावलं उचलली जातील.